शेतकऱ्यांचा सन्मान हो आमच्या देशाचा सन्मान जाऊन असा अशा म्हणे उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वहिल आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची तोखणाई केली. त्या आदिवासी संचालनालया वतीने वांते आयोजित केल्या 4 दिवसांच्या चौथीच्या बाजाराच्या उक्तावण सोहळ्यात उल्लेख आले. शेतकर खूप कष्ट करता मात ज्यांना त्यांच्या पिकाची नशाडी जाता त्यांना सरकारनं उपाय योजना काढून त्यांना नुकसान भरपाई दिवपाक जाय असे स्पष्ट मत या वेळार प्रकाश वहिल हांणी उक्तायले. शेतकऱ्यांचा सन्मान म्हणजे या देशाचा सन्मान असा तो मागीर आमच्या 70 असो केपेचो असो किंवा भारतातल्या खंयच्या अन्य भागातल्या असो त्या शेतकऱ्यांचे दीस बरे येवचे हे आमचे पंतप्रधान मोदी साहेब असा त्यांचे एक स्वप्न असा. तो स्वप्न असे दौरले जायना ताजे फाटल्यान जे असा आता हांगा उल्लेख झाला की संघर्ष करचे पडटा काही गोष्टीचो संघर्ष करचे पडटा शेतकऱ्यां खातीर संघर्ष करपाक असे खूप असे आम्ही कमी पळतात. आमच्या भागात ज्यांना आम्ही बैठक घेतात त्यांना या शेतकऱ्याचे सुद्धा पिकले जे पीक असा त्याची आज नासाडी करपा खातीर थंय गवाळडो असतलो थंय रानडुक्कर असतले हांगा आयकले शक्रे असतात किंवा माकडे असतात किंवा खेडी असतात मोर असतात हेजेर सरकाराचो उपाय किती असा. म्हाका दिसता जे आज आमच्या लागींचे मुख्यमंत्री असतात म्हाका खूप अशा सूचना येतात. आता हांगा उल्लेख झाला उटार संघटनेचो उल्लेख झाला आंदोलन करपी ह्या शेतकऱ्यां खातीर सुद्धा जे आमचे पीक नासाडी करतात ताजे खातीर सुद्धा तुम्ही आंदोलन कित्याक करणार विचार आमचो मन असा. नासाडी करता जाल्यार त्यांना सुद्धा रात तितले बेगीन ही भरपाई मेळपाक जाय. शेतकरी कष्ट करता दास रात दीस आम्ही पळयताले आमच्या घरांतल्यान जेन्ना भात शेत पिकतात त्यांना माटो घालून ते रातचे राखचे राखपाक वयचे पडटा अशे तरेन शेतकऱ्याक जेन्ना दीस बसता आनी ताका जो दर मेळपाक जाय तो तितले दर मेळना ही शेतकऱ्याची सुद्धा एक 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 म्हणजे एक व्यथा असा. आणि ह्या व्यथेतल्यान सुद्धा आम्ही आदर्श कृषी सहकारी संस्थेचो जन्म आम्ही गेलो. आज दर वर्सा आम्ही 40-45 कोटीचो ह्या शेतीमालाचो व्यवहार करतात आणि त्याचो मोठो देशभर त्याचा उल्लेख जाता.